लोणच तयार झालेलं आहे। नमस्कार मित्रों, नमस्कार नमस्कार। मित्र कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रों आपलं स्वागत करतो। मित्रों आंबे कापतोय, आंबे आणले ते बघा किती आंबे आणले बघा। आज आपण व्हिडिओ बनवणार आहे, लोणचं बनवणार आहे, आंब्याचं लोणचं बनवणार आहे, त्याचा व्हिडिओ आज बनवणार आहे मित्रों। तर व्हिडिओ आपण सुरू करूया। त्याआधी मित्रों चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉनचं घंटीचं बटन आहे ते दाबा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। तर मित्रों चला आंबे कापून घेऊया। आधी पहिले अगदी छोटी छोटी साईज, असे छोट्या छोट्या साईजचे पीस, छोटे छोटे पीस करायचे, असे एकदम छोटे पीस का करायचे, कारण ते मग खायला बरे। मोठे पीस असले की ते तोडायला लागतात, आणि छोटे पीस असले की लगेच तोंडात टाकलं की काम झालं। छोटे छोटे पीस करायचे, मसाला चांगला लागतो। छोटे पीस असल्यानंतर मसाला, अगदी व्यवस्थित मसाला लागतो छोटे पीस असल्यानंतर। आणि हे छोटे पीस करायचे मी शिकलो अमित दादाकडून, मारुती पॅलेसचे मालक अमित दादा, अमित दादाकडून हे शिकलो। देवरूपमध्ये त्यांचं हॉटेल आहे मोठं, मारुती पॅलेस म्हणून, त्यांच्याकडून हे शिकलो असं। म्हणजे त्यांनी ते बनवतात ना, ते मी बघितलं होतं त्यांनी बनवताना, तर त्यांच्याकडून हे शिकलो आहे असं लोणचं करायचं छोटं छोट्या पीसमध्ये। तर याच्या अगोदर आम्ही करायचे ते मोठी फोडी ठेवायची, असे एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या फोडी ठेवायचे, मोठ्या फोडी ते बरोबर नाही, असं असलं की मसाला व्यवस्थित लागतो त्याला। सर्व कापून झालेत, काय नाही सगळे आंबे कापून झालेत। आता त्याला मीठ लावून, मीठ लावायचं नाही तर मीठ लावून कपड्यात बांधून ठेवूया, म्हणजे रात्रभर त्याचं जे चीक असतो त्याच्यातला तो मिठाचं पाणी आणि ते चीक त्यानं ते गळून पडतं सगळं, म्हणजे एकदम क्लिअर होते। हा शेवटचा होता, शेवटचं कापू आता। कापून झालेले आहेत ना, ते आधी आता मीठ लावूया, तर ते थोडं मीठ टाकून ठेवूया। हे जाड मीठ आहे, जाड मीठ। मीठ टाकलेलं होतं ते आता कपड्यात ठेवायचं बांधून घट्ट घट्ट। आता कपड्यात बांधून ठेवायसाठी कपड्यामध्ये काढते आणि आता बांधून ठेवूया कपड्यामध्ये। चांगलं असं ताट घट्ट बांधून ठेवायचं आहे ना, एकदम ताट घट्ट बांधून ठेवायचं।
ते आता जे बांधलेलं आहे घट्ट त्याचं वरती बांधून ठेवा, म्हणजे ते चमचम पडून ते निचू होतं असं चांगलं निघून जाईल पाणी त्याच्यामधलं। लोणच्यासाठी मोहरीचा फोडणीसारखा ना तडका द्यायचा असतो, आता फोडणीसारखा तडका देण्यासाठी हे तयार झालेलं आहे। मला वाटतं सर्व मसाला पण इथे तयार आहे। ह्या मी घरी केलेला मसाला, हा घरी बनवलेला मसाला, लोणच्याचा घरी बनवलेला मसाला। इथे तेल गरम करून थंड व्हायला ठेवलेलं आहे। हिंग आहे, हिंग आहे, सगळं मिक्स करायचं आहे। आता हिंग टाकल्यावर बुरशी लागत नाही म्हणून जास्त हिंग टाकायचं। हिंग टाकल्यानंतर बुरशी पकडत नाही लोणच्याला, त्यामुळे हिंग तेल आहे आणि असे तयार झाले। पाहिजे हे पण थंड व्हायला पाहिजे। आता त्याच्यामध्ये मसाला मिक्स करूया लोणच्याच्या फोडीमध्ये। ओके, चला बाजून ठेवलेलं आहे ना सगळं, ते आता काढून घेऊया। चांगलं पाणी त्याचं सगळं निसून निघून निघालंय, पाणी सर्व पाणी त्याचं निघून गेलंय। आता मस्त आले बघा, अगदी सडसडीत झालंय सगळं। चांगलं अगदी सगळं सडसडीत झालंय, मस्त मसाला आहे। आणि हा विकत आणलेला लोणच्याचा मसाला, हे काय हिंग हिंग टाकलेला आहे पहिला। हे घरी केलेला मसाला, हा घरी बनवलेला मसाला आहे सगळ्या लोणच्याचा। जास्त टाकायची हळद, थोडी जास्त टाकायची असते। आणि हा बाजारातून आणलेला लोणच्याचा मसाला, चांगलं परत त्याच्यामध्ये थोडं तिखट। कलर साठी हे थोडं तिखट, त्यानं कलर येईल त्याने चांगला। आता मिक्स करूया ना, वास येतोय मस्त, झणझणीत वास येतोय जबरदस्त। तो मसाला मिक्स केल्यानंतर सुद्धा वास यायला लागला चांगला, तोंडाला पाणी सुटला असणार। ही मोहरीची डाळ होय ना, ही दोन्ही पॅकेट लागते जास्त आहे ना। एखादं पॅकेट डाळ आता व्यवस्थित मिक्स झालंय। आता सुगंध मस्त पसरलाय, तर सलोनीला जरा चव बघायला देतो पोट। सलोनी बघूया चौकशी सांगते ते कसं काय, मीठ कमी आहे कसं आहे, मसाला लागलाय काय। सलोनी तिकडे बघ, सांग चव कशी आहे। भारी भारी, जाम भारी। वा पाणी सुटलं रे, आमच्या तोंडाला पण पाणी सुटलं। आता आता टाकायचं याच्यामध्ये मोहरी, मोहरीचा तडका आहे हा। थंड झाल्यानंतर मग मोहरीचा तडका द्यायला लागतो। तर मोहरीचा तडका हा हातात मिक्स करू। सलोनीनं बघितला टेस्ट करून, आता वीरला दाखवूया टेस्ट करू। वीर बघूया कसं सांगतो।
वीरला देऊ जरा टेस्ट करायला. तोंडाला पाणी सुटलं होतं वीरच्या. कसं आलंय रे? चव कशी आहे? वाटते का लोणच्या सारखं? मस्त ना. सांग कशी टेस्ट आहे सर? मस्त. हा सुपर, जबरदस्त टेस्ट ना. ओके, वास पण मस्त येतो आता त्याचा. आता सर्व मिक्स करून झालंय, व्यवस्थित मिक्स झालंय. आता या बरणीत बघूया राहतं काय सर्व. मला वाटत नाही या बरणीत राहील काय, दुसरी एक बरणी आहे, या बरणीत ठेवूया, बघूया. चला, आता सर्व मसाला लावून झालेला आहे व्यवस्थित या बरणीत टाकूया. त्या बरणीत पण राहील काय त्या तेल तर तेल ओतायचं आहे त्याच्यामध्ये. तेल ओतायचं काम चालू आहे. क्लिअर येते ना? तेल अगदी ओरसर भरून ठेवायचं असतं त्याच्यामध्ये. ते सर्व फोडी आहेत त्या सर्व तेलामध्ये आतमध्ये बुडाल्या पाहिजे, आहे ना? तेल त्याच्यावरती पाहिजे. सांगायचं म्हणजे तात्पर्य असं की तेल आहे ते त्या फोडींच्या वरती राहिलं पाहिजे. नंतर मग ते मुरणार, थोडं थोडं मुरलं जातं ते. परत 2 दिवसांनी टाकावं लागेल. परत 2 दिवसांनी एकदा परत टाकावं लागेल. 2-4 दिवसानं बघत बघत टाकावं लागेल. कमी किती होतं ते बघायला लागलं. ओके, एक बरणी आहे, ह्या बरणीत भरून बघूया. झाकण लावा, चला पॅक करा झाकण लावून. यस, एक लॉन्चरची बरणी तयार झालेली आहे. टँग सेपरेट वेगळं लोणचं आहे. हे गोव्याला जाणार आहे लोणचं. गोव्याला सलोनीची मावशी आहे, तिला द्यायचं. गोव्याची मावशी सलोनीची, प्रतिभा मावशीला हे द्यायचं. हवे ना सलोनी? ही बरणी प्रतिभा मावशी. ओके, बरणी भरलेली आहे. तयार झालेलं आहे. आता हे मला वाटतं 2-3 महिने जातात ना रे. 2-3 महिन्यानंतर मग खायला तयार होते. आता हे मुरलं पाहिजे, चांगलं मुरलं पाहिजे. तर मित्र, हा लोणचं बनवलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की मित्र, चॅनल तुमचे नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचं घंटीचं बटन आहे ते दाबा. आणि ज्याने मित्र सबस्क्राईब केले त्यांनी लाईक करा. नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि या लोणचं काय एक दिवशी आलं तर चला. बाय बाय.